मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत व तुमसर तालुक्यातील गायमुख तीर्थ देवस्थान व अंबागड किल्ल्यालगत असलेल्या रामपूर जंगलात पहाडीवर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिनांक 11 एप्रिल रोजी गुरुवारला दुपारी नागरिकांना महिलेचा मृतदेह दगडावर दिसून आला. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या महिलेचा मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत असून अंदाजे वय 45 वर्ष आहे. त्या महिलेचे दोन्ही हात पसरले होते, तसेच त्याच्या डोक्याखाली शाल, केस मोकळे, गळ्यात काळ्या रंगाची पोत असून पिवळ्या रंगाची 12 मणी व पिवळ्या धातूचा डोरला, हिरव्या मेहंदी रंगाची साडी आढळून आली. महिलेचा मृतदेह 7-8 दिवसा अगोदरचा असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या ही महिला कोण आहे, कुठली आहे, त्यांची ओळख पटलेली नाही. हत्या किंवा बलात्कार तर नाही ना, अशी चर्चेला परिसरात उधाण आले आहे. पुढील तपास आंधळगावचे ठाणेदार सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे करीत आहेत. महावॉईस न्यूज साठी नितीन लिल्हारे, मोहाडी, भंडारा.